यश हे दिसतं तरी कसं, यासाठी काय लागतं? फक्त माणूसच अशा उघड शक्यतांनिशी जन्माला आलाय. जे लोक यशस्वी होण्यासाठी वचनबद्ध आहेत, ते जे काही करतायत त्यात त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, हेच तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या अनेक सीमांपलीकडे घेऊन जाईल, अनेक अडथळ्यांपलीकडे घेऊन जाईल. हे घडलंय तुमच्या शाळेत, कदाचित नंतर तुमच्या युनिव्हर्सिटीत आणि त्यानंतर तुमच्या कामाच्या ठिकाणी. हे घडतंय लोकांच्या बाबतीत, कदाचित प्रत्येकाबरोबर नाही पण बऱ्याच लोकांच्या बाबतीत. यशाप्रती असलेली त्यांची निष्ठा कमकुवत आहे. त्यांना यशस्वी व्हायचं आहे, ते तीन पावलं उचलतात, मग इथं थोडं काहीतरी मनोरंजक घडतं, मग ते इथं जातात, तिथं जातात, तिथं जातात. मला भरपूर जगायचं आहे, बरं का? यशाप्रती असलेली त्यांची निष्ठा कमकुवत आहे. एकतर त्यांच्या भोवतालची परिस्थिती काही ना काही प्रकारे, परिस्थिती तुमच्या कार्यात अडथळा आणू शकते जे तुम्ही सहज करू शकला असता, आणि हे अनेकदा सगळ्यांच्याच बाबतीत घडतं. पण जेव्हा असं घडतं तेव्हा लोक त्यांच्या यशाप्रती असलेली निष्ठा कमकुवत करतात. कदाचित शारीरिकदृष्ट्या त्यांना थोडंफार अशक्त वाटत असेल तेव्हा यशाप्रतीची त्यांची निष्ठा कमकुवत करतात. कदाचित त्यांच्या भावना थोड्याशा डळमळतात आणि मग यशाप्रतीची त्यांची निष्ठा कमकुवत करतात. हे खूप महत्वाचं आहे. कितीही वेळ लागला, हा विषाणू, पण तुम्ही मात्र यशस्वीरित्या यातून बाहेर पडलं पाहिजे. याचा अर्थ तुम्ही जिवंत राहिलं पाहिजे, तो एक महत्वाचा भाग आहे. आणि जिवंत राहण्यासाठीची निष्ठा ही कमी होता कामा नये. काहीही झालं तरी आपली एखादी प्रिय व्यक्ती जरी गेली तेव्हा तर हे जास्तच महत्वाचं आहे की आपण जगलं पाहिजे. आपल्या आजूबाजूचे सगळे लोक आजारी आहेत तेव्हा तर हे जास्त महत्वाचं आहे की आपण निरोगी असलं पाहिजे आजूबाजूच्या लोकांची काळजी घेण्यासाठी. तर यशाप्रतीची आपली निष्ठा कमी होता कामा नये, कारण सामाजिक गोंधळ चाललेला आहे, शारीरिक गोंधळ चाललेला आहे किंवा मानसिक गोंधळ वगैरे जे काही घडतंय, पण यशाप्रतीची तुमची निष्ठा कमी होता कामा नये. हेच तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या अनेक सीमांपलीकडे घेऊन जाईल, अनेक अडथळ्यांपलीकडे घेऊन जाईल. तर यश हे दिसतं तरी कसं, यासाठी काय लागतं? तुम्ही हे लक्षात घ्यायला हवं. ज्या ज्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात भरीव कामगिरी केली आहे, बरं का, मला कुणाची वैयक्तिक उदाहरणं घ्यायची नाही आहेत. माझ्या मनात ज्या गोष्टी लगेच येत आहेत त्या मी टाळायचा प्रयत्न करतोय. तर असे काही नातेवाईक आणि मित्र मला माहिती आहेत जे नेहमी वेळेवर नाश्ता करतात. नाश्त्यानंतर लगेच त्यांना कॉफी लागते, कॉफीनंतर निश्चितच त्यांना सिगारेट लागते, आणि मग ते छानपैकी बसतात कारण त्यांना शांत निवांत व्हायचंय. आणि मग ते कामावर जातात, घरी परत येतात दुपारच्या जेवणासाठी अगदी वेळेवर. दुपारचे जेवतात, एक दोन तास विश्रांती घेतात, झोपतात, नंतर संध्याकाळी एक चहा, मग एक झुरका, आणि मग परत कामावर जातात. आणि 8-8:30 ते घरी परततात रात्रीच्या जेवणासाठी, आणि नंतर कदाचित इतर काही गोष्टी, मद्यपान वगैरे. तर ह्या गोष्टींना ते प्राधान्य देतात, ते ठीक आहे. मी काही तक्रार करत नाही आहे की असं असू नये म्हणून. पण जे लोक खूप यशस्वी झालेत संगीत, खेळ, कला, व्यवसाय, अध्यात्मात, काहीही असो, त्या लोकांना काहीच ठाऊक नसतं त्यांनी कधी खाल्लंय, ते कधी झोपले, त्यांना दुपारची विश्रांती कधी मिळाली. अशी गोष्ट माझ्या आयुष्यात मी कधीच पाहिलीच नाही आहे. तर जे लोक यशस्वी होण्यासाठी वचनबद्ध आहेत, ते जे काही करतायत त्यात
त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे जिथं कुठं थोडंसं सुखकर वाटतं तिथं ते स्थिरावत नाहीत. कारण आराम तेव्हाच मिळतो जेव्हा ते तुम्हाला थडग्यात ठेवतात, तेव्हा तिथं तुम्हाला भरपूर आराम असेल. बरं का, तुम्ही पाहिले का ते तिथं किती आरामात असतात? एकदा ते मेले की तुम्ही त्यांना तिथं फेकलं तरी ते आरामात असतात, तुम्ही त्यांना थडग्यात खाली ठेवलं तरी ते आरामात असतात, जाळलं तरी ते असे हो की नाही? आराम नक्कीच मिळेल, पण आता आपल्याला याची खात्री करायची आहे की तुमचा जीवनाचा अनुभव हा सखोल आहे आणि तुमचं कार्य परिणामकारक. कारण जर त्याने तुम्हाला अमर्याद वेळ दिला असता तर तुम्ही त्या सर्व गोष्टी करू शकला असता, काहीच चुकीचं नाही. मी त्यांच्या विरोधात नाही, पण त्याने तुम्हाला थोडासाच वेळ दिलाय. मानव असण्याच्या प्रचंड शक्यतांसह ही समस्या आहे. जर सृष्टीने तुम्हाला एका गांडुळासारखं बनवलं असतं, मी काही गांडूळ असणं चुकीचं आहे असं म्हणत नाही आहे, ती फक्त एकांगी क्षमता आहे, ते फक्त तेवढंच करू शकतं. एक गांडूळ एका झाडावर चढण्याचा विचार करत नाही, कारण त्याला हे माहिती आहे की त्याला पक्षी खाऊन टाकतील, त्याला कधीच असल्या इच्छा नसतात. त्याला फक्त माती भुसभुशीत करायची आहे. आणि तुम्हाला माहिती आहे हे इतर बऱ्याच जीवांसाठी फायदेशीर आहे, आपल्याला सुद्धा. परंतु त्याचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे, खाणं, प्रजनन करणं आणि मरून जाणं. अतिशय स्पष्ट उद्दिष्ट. ते पूर्ण करण्यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. मला नाही वाटत तो दुपारी झोपतो, मला तरी असं वाटत नाही, कारण दुपारच्या वेळी मी अनेक गांडुळं पाहिले, ते सर्व अतिशय सक्रिय होते. पण माणूस प्रचंड क्षमता घेऊन आलाय. यासाठीच मनुष्याला काही विशिष्ट प्रयत्नांची गरज आहे. जगाचं राहू द्या, स्वतःला यशस्वी म्हणून समजण्यासाठी. टू कन्सिडर युअरसेल्फ सक्सेसफुल. जर तुमची यशाची कल्पना तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांपेक्षा थोडेफार जरा छान असणं अशी असेल, तर मी याला एक आजार म्हणतो, ते यश नव्हे. तुम्ही खुश आहात कारण तुमचा शेजारी तुमच्यापेक्षा कमी समृद्ध आहे. हा एक आजार आहे की यश? तो एक आजार आहे. पण एका दृष्टीनं तुम्हाला यात सार्थकता वाटते, तुम्ही जे करता आहात तुम्हाला समाधानी वाटतं. चला सध्या यालाच तात्पुरतं यश मानूया. यानं काहीच फरक पडत नाहीत की तुम्ही कोणापेक्षा चांगले आहात की कोणापेक्षा वाईट, हा प्रश्न तुमच्या मनात सुद्धा येऊ नये. पण काही ना काही मार्गाने तुम्हाला वाटतं की तुम्ही स्वतःचा पूर्णपणे उपयोग करत आहात आणि तुमच्यात एक समाधानाची भावना आहे तुमच्या कार्यकृतीमुळे. बरं, जर तुम्ही फक्त तुमचे डोळे बंद करून कोणत्याही कृतीशिवाय बसायला सक्षम असाल तर ते फारच उत्तम. पण तुम्ही ते करू शकत नाही. आता सध्या तुम्ही हे करू शकत नाही. ज्या स्थितीत तुम्ही आहात त्यात तुम्ही फक्त डोळे बंद करून निश्चल होऊ शकत नाही. व्यस्त राहण्याऐवजी तुम्ही विचारांमध्ये हरवून जाल. याचा अर्थ असा नाही की तुमची प्रगती होतीये, याचा अर्थ तुमची अधोगती होतीये. एक प्रकारे यशाची समस्या ही आहे की लोक नेहमीच आपली मतं बनवत असतात. मी हे केलं, मी ते केलं, कदाचित हे होऊ शकलं नाही, कदाचित ते चुकलंय, ही एक चूक आहे. जीवनात असं काही नाही आहे. हे पहा, एकेकडे तुम्ही माकड होतात, हो ना? पण हे मी म्हणत नाही आहे, हा तो इंग्लिश माणूस आहे. बरं का, चार्ल्स डार्विनने म्हटलं की तुम्ही सर्व माकड होतात, एकेकाळी एक तुम्ही एक माकड होता. काही काळापूर्वी ही एक चूक होती का की तुम्ही एक माकड होतात? ही तुम्ही केलेली चूक होती का? का उत्क्रांतीचा हा एक ठराविक टप्पा होता? ही एक चूक होती का ती उत्क्रांतीची फक्त एक ठराविक स्थिती होती? त्याचप्रमाणे तुमचा जन्म जरी एक मनुष्य म्हणून झाला असला तरी बहुतांशी तुम्ही अपरिपक्व स्थितीत जन्माला आलात इतर प्राण्यांच्या तुलनेत. इतर प्राणी त्यांना जर फक्त त्यांच्या अन्नाची काळजी घेतली तर त्यांना त्यांच्या आयुष्याचं काय करावं माहिती आहे. कारण फक्त माणूसच अशा उघड शक्यतांनिशी जन्माला आलाय. तुम्ही अपरिपक्व अवस्थेत येता, तुम्ही साचेबद्ध स्थितीत येत नाही.
तुम्हाला तुम्हीच घडवावं लागतं. वेगवेगळी लोक तुमच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा प्रभाव टाकतात. सगळीकडून तुमचे पालक, तुमचे शिक्षक, शाळा, शेजारी आणि समाज आणि जग सर्व प्रकारच्या गोष्टी तुमच्यात टाकतात. हा सर्व कचरा गोळा करून त्यातून काहीतरी अर्थपूर्ण बनवणं स्वतःसाठी हे तुमचं काम आहे, हे तुमचं यश आहे. यानं काहीच फरक पडत नाही की दुसऱ्या कोणाला तुम्ही वाटता की नाही. तुम्हाला तुम्ही एक सार्थक जीवन वाटता. आता सध्या हे पुरेसे. कदाचित जग तुमची कदर करणार नाही, काही फरक पडत नाही, पण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही सार्थक झाला आहात.